फोटे मार ना, अडचण काय काम मार ना फोटो जर सर मार तो बोल नो इंटिमेशन नथिंग नथिंग फक्त माहिती नसल्यामुळे तिकडे बघा तिकडे भयान म्हणजे भयान वडगाव मध्ये हॅलो तू ना आपण इकडे हॅलो एकच होत ना एवढे दुसरं नगर जे आपण गेलो ना बाराशे ट्रंक लाईन आहे ती पुरात वाहून नको जायला म्हणून त्याला आरसीसी बॉक्स करून फरक पडला त्यामुळे लोकांना असं वाटतं पण क्षमता कमी होती एवढीच आहे वॉल वाली समोरच्या ना ती पण पडली होती ना महिलांना काय पुढे चला ना त्या पुढे आणि अतिशय म्हणजे हे कमीत कमी निद्रा येतरी व्यवस्थित आहे इथे तर तसं हे करून घेतलंय ना हो पण इथे डेन्सिटी पण आहे ना हा आणि तिथं एकदमच पैकी आणि पहिले फ्लोर सगळेच या शिरसागर ताई काय तुमच्या सूचना
सूचना सगळ्यांची कंप्लेंट आहे, ही कंप्लेंट सगळ्यांची. अलाराम दिला जातो की पाणी सोडणार आहेत रात्रीचं, तुम्हाला इन्फॉर्म केलं जातं, ते केलंच नाही यावेळी. त्यामुळे झोपेतून उठलं आणि डायरेक्ट दारात पाणी दिसलं आम्हाला. काहीच करता आलं नाही, काहीच करता नाही आलं. आणि म्हणजे वस्तू पण हलवता नाही आल्या लोकांनी. सगळं म्हणजे गाद्यांपासून टीव्ही, फ्रीज, कपाट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, सगळं काही आम्हाला कळवण्यात आलेलं नाही. एक दिवस आधी सुद्धा कळवण्यात आलेलं नाही. रात्रीची पण माझ्या मिस्टरांनी तर रात्री 11 वाजता फोन केला होता. फोन केला होता ताई 11 वाजता, त्यावेळी 7,500 ने सोडतो असं सांगितलं होतं. आणि मी तर खरं कॉल रेकॉर्ड करायला पाहिजे होतं, पण ते आपल्या ह्याच्यात बसत नाही म्हणून मी कॉल रेकॉर्ड नाही केला. पण 7,500 ने सोडणार आहेत, आणि नंतर मी विचारलं रात्री सोडणार आहे का तुम्ही, तर आम्हाला वरनं काही इन्फॉर्मेशन नाही असं सांगितलं. आणि सकाळी आमदार ते खासदार साहेबांचं आम्हाला SMS येतात, ते सगळ्यांचे येतात तसे, की 9,500 सोडलेले, पण त्याच्यानंतर एवढं पाणी मोहळ साहेबांचं आहे. SMS आले 9,500 क्युसेक सोडणारे सकाळी आला होता, पण त्याच्या आम्हाला अनुभव येते की पाणी किती येऊ शकतं. पण हे जास्त पाणी होतं, 40,000 नाही, 35,000 नाही, 55,000 आले. त्यामुळे 35,000 सगळ्यांचं म्हणणे आहे की हे चुकीचा आकडा दिला त्यांनी. 35,000 जर सोडलं ना दादा, तर नदी क्रॉस करत नाही, म्हणजे भिंत क्रॉस करत नाही पाणी. पण 50,000 पाणी आल्यावरच आमच्या त्या रस्त्यापर्यंत पाणी जात. 57,000 पुढेच पाणी आहे आम्हाला माहिती, पण त्यांनी चुकीचा आकडा सांगितला. 97,000 क्युसेक्स होत, 11,67,000 क्युसेक्स होत, 2 फूट घरात पाणी होत. त्यावेळी पण 50,000 सोडलं तरी पण आम्ही काकार आता आमच्या इथं त्यांच्या भिंतीला लागलं होतं. घरात कुणाच्याही पाणी गेलं नव्हतं, आमच्याही घरात रस्त्यापर्यंत पाणी होतं, पण आमच्या घरात पाणी शिरलं नव्हतं त्यावेळी. 90,000 नाही, त्यावेळी 50 ते सोडलं होतं तरी पण आतमध्ये. तिकडं काम चालू आहे, बरोबर, तिकडं काम चालू आहे. तिकडची लोक आम्हाला म्हणतात की आम्ही तिकडनं भिंतला हे केलंय आम्ही, तिथं आलेला आहे असं आम्हाला सांगण्यात आलंय तिकडनं. मागच्या बाजूला जे तो पाणी 1-15 मिनिटात फक्त सगळं पाणी आलं इथे, 15 मिनिटात फक्त, 15 ते 20 मिनिटात हा खेळ झाला. काही 7 वाजता मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला की अगं नदीला म्हणजे 1 फूट पाणी कमी, फक्त 6 वाजता काहीच नव्हतं पाणी. मी फक्त वरनं खाली येईपर्यंत पाणी तिच्या दारापर्यंत आलं होतं. 6 वाजता मी गाडी चालू केली ना, तेव्हा भिंतीच्या पलीकडे होतं पाणी दिसत होतं एवढं पाणी. 15 मिनिटं मी वरती जायचं, 15 मिनिटात मला कॉल आला की आपल्या पार्किंग पाशी पाणी आलं. अचानक एवढं पाणी कसं काय, तिकडे काम करतात ती लोक आहे ना, ती लोक मला भेटली, ती बोलली की नाही आम्ही तिकडे पाणी गोळा झालं, तिकडनं आम्ही भिंत ही केली, ब्रेकडाऊन केली. म्हणजे तो फ्लो आतमध्ये येऊन असतो, इथं जास्त पाणी जात, बॅक साईडनी पाणी जास्त आलं. आणि एवढा राडा रोड आहे भिंतीला, म्हणजे भिंत कळतच नाही. 50,000 पाणी येत ना, तेव्हा आमचा हा रस्ता आहे ना चौक, तिथपर्यंत पाणी येतं. आम्हाला एक बॅग उचलण्यासाठी सुद्धा वेळ भेटला नाही. लोकांना म्हणजे एक वस्तू पण लोकांनी काही काही उचलली नाही, असे जीव वाचून बाहेर निघाले. पण प्रशासनाने 4 तास अगोदर निजाच्यावरती कारवाई करायला पाहिजे, लोकांना बाहेर काढलं पाहिजे. ही जास्त आवश्यक महत्वाची गोष्ट आहे. आम्ही तर 3 वर्षाला जातोय, 97 साली जो पूर आला, 3 दिवस पाणी होत, मग हे पाणी तासाभरात गेलं कसं, परत पाणी आम्ही मान्य करतो, पण 1 तासात पाणी परत गेलं, परत 2 तासांनी येतोय पाणी, आणि परत 2 तासांनी येत असं का बरं. आपल्या नागरिकांनी करायचं काय, परत सोडलं होतं पाणी 4 ते 6 वाज पाणी सोडलं, सांगून गेलं ते उडून गेलं त्याला. अगोदर त्यांनी का बरं असं, जसं 4 ते 6 अगोदर 2 तास सांगितलं, 2 वाजता येऊन मग पाणी 4 ते 6 सोडणार. अगोदर त्यांनी कारवाई करायला पाहिजे, लोकांना सहकार्य करून वाटप केलेलं आहे, सगळ्या घरात जाऊन प्रत्येकाला सहकार्य केलं. सचिन भाऊ
कारण ते ड्रेनेज मध्ये पाणी शिरलं ना बॅक वॉटर मारलं आणि एमएससीबी मध्ये सुद्धा आम्हाला कंप्लेंट करावं लागली. मी फोन केला तेव्हा त्यांनी ते माणूस पाठवलाय म्हणलं बाबा आधी पाठवतो म्हणून आलाय आलाय. आम्ही इन्क्वायरी मागितली आहे त्याची. आणि मॅडम मिळालं सगळी हेल्प झाली. 2 तासात 10:60 झाला एवढा प्रॉब्लेम आहे. खूप मोठा प्रादुर्भाव आहे डासांचा. खूप मोठा खूप वर्षापासूनचा भाऊ तुम्हाला माहिती डासांचा मोठा प्रादुर्भाव आहे या ठिकाणी या परिसरात सर्वोदय परिसरात 97 जलपर्णी आणि ना आणि दररोज मास्क आणा काय ना आणा काय करणार लागतं तरी सुद्धा डास आटत नाही. डासांसाठी खूप मोठी काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे त्या परिसराची. कधी संध्याकाळी 5 पुढे खूप मोठा प्रादुर्भाव या ठिकाणी इतकं भयानक परिसर. डासांची पायदासांची असते. नदी साफ होत नाहीये. नदी सुधारणा झाली पाहिजे. स्वच्छ झाली तर होईल. पाणी वाहिलं गेलं पाहिजे. जलकर्मी काढायला कंत्राटदार मिळेल. कारण का जलकर्मीला जसं ऊन लागतं तशी ती वेगाने वाढते. त्याला 12 मे आता पूर्वी कसं असं नदीला घट्ट 2 महिने आता टेंडर लावायचं जलकर्मी. आता हे 12 महिन्याला करावंच लागतं. डेव्हलपमेंट करतात.